नमस्कार, मी कविता। इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। ॲडव्होकेट सोनाली भगत या व्यवसायाने वकील असून कल्याणमधील सामाजिक कामे करीत असतात। सामाजिक कामे करीत असताना त्यांची ओळख संजय वासुदेव पवार या व्यक्तीसोबत झाली। संजय पवार यांनी सोनाली भगत यांच्याकडून 35,000 रुपये 6 महिन्याच्या करारावर घेतले, परंतु अद्याप त्यांनी पैसे परत दिले नाही। अशा किती लोकांना संजय पवार यांनी फसवले आहे याचा विचार करून सोनाली भगत यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली। कल्याण सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। नवी मुंबई येथील एक टीचर संजय वासुदेव पवार यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निर्मूलन संस्था हे काढण्यासाठी माझी मिसेस सोनाली भगत तिच्याकडून 35,000 रुपये घेऊन गेला होता आणि ती संस्था न रजिस्टर करता कल्याणमधल्या इतर महिलांकडून 1200 रुपये घेऊन त्याला तपासत बंद होता। म्हणून आम्ही कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्याने त्यांनी कल्याण कोर्टातून अटकपूर्व जामीन घेण्याचा प्रयत्न केला, तर काल सेशन कोर्टातून त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर झाला आहे। तरी या चित्रांनी इतर लोकांना फसू नये म्हणून आम्ही त्याच्या केसमध्ये सरकारी वकील वाचिंग स्थिती म्हणून उभं राहून त्याचा जामीन हायकोर्टापर्यंत सुद्धा होऊ देणार नाही। माझे नाव ॲडव्होकेट सोनाली भगत आहे। मी कल्याण शहरामध्ये अनेक वर्षापासून राहते आणि ते समाजसेवेचं पण काम करते। तर अशी सफाई करताना मला संजय वासुदेव पवार ही व्यक्ती भेटली होती आणि त्यांनी मला नॅशनल ह्युमन राईट्स ही संस्था काढूया याच्याबद्दल मला सांगितलं होतं आणि मला मदत मागितली होती। म्हणून मी त्यांना 35,000 रुपयांचा चेक दिला होता आणि तो परत करण्याच्या गोष्टीवर मी त्यांना पैसे दिले होते। पण मी त्यांना बऱ्याच वेळा मागितले तरी त्यांनी ते मला पैसे रिटर्न दिले नाही। म्हणून मग मी त्यांना नोटीस पाठवली होती की मला हे पैसे रिटर्न द्या आणि मग हे करताना ना मला असे काढून आलं की यांची जी संस्था आहे त्यांनी जी नॅशनल ह्युमन राईट्स आणि अँटी करप्शन ऑर्गनायझेशन नावाची संस्था त्यांनी काढली, तर मला असं आठवून आलं की ही संस्था युतीमधून त्यांनी रजिस्टर केलेली आहे आणि मला याचा काही तरी गोल नाही वाटला। म्हणून मी माझ्या सहकारी मित्र ॲडव्होकेट मनीष हजनरी यांच्यामार्फत त्यांना RTI टाकला आणि त्याची मला रिप्लाय आला सोसायटी रजिस्ट्रेशन फंडमधून की अशी संस्था पण रजिस्टर्डच नाही आहे। आणि नंतर मला असं पण कळालं की ह्यांनी प्रत्येक महिलांकडून कल्याणमधील पण बऱ्याच महिलांकडून 1200 रुपये सदस्य फी म्हणून घेतलेली आहे आणि त्याची कुठलीही रिसिट अजूनपर्यंत त्या महिलांना दिलेली नाही आहे आणि अशा किती जणांना त्यांनी रजिस्टर्ड दिले असतील फी घेतली असेल 1200 रुपये घेतली असेल याची काही मला माहिती नाही। पण नंतर मला असं म्हणालं की ही संस्था मुंबई आणि ठाणे आणि कल्याण इथे पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याचं काम चालू आहे। तर मी म्हणून मी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा ज्या संस्था आहे की आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा GR आहे की अशा संस्था काढू नये। तरी त्यांनी ती जी संस्था काढलेली आहे अशी संस्था पण रजिस्टर्ड पण नाही आहे, त्यामुळं लोकांची आणि सर्व जनतेची दिशा भूल होत आहे। तरी माझी अशी विनंती आहे लोकांना की जेव्हा तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये काम करता आहात तर ते कृपया तपासून घ्या अशा संस्था रजिस्टर्ड आहेत की नाही आणि तुम्ही जेव्हा सदस्य फी भरतात तेव्हा त्याची पावती घेणं विसरू नका, हीच माझ्या जनतेला आव्हान आहे। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420। तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची। नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार।